पनवेल महापालिकेनं कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात राहण्यासाठी चाचण्यांवर नेहमीच भर दिला असून पालिकेनं आत्तापर्यंत दहा लाखाहून अधिक चाचण्या महापालिका क्षेत्रात केल्या आहेत नव्यानं आलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चाचण्यांसाठी सहकार्य करावं तसेच कोरोनापासून संरक्षणासाठी लसींचे दोन्ही डोसचे लसीकरण नागरिकांनी पूर्ण करावं असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले कोरोनाच्या काळात महापालिकेनं नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे कोरोनाच्या जास्त जोखमीच्या काळात पालिकेनं एक दिवसात साडेचार हजार ते पाच हजार चाचण्या पालिका क्षेत्रात केल्या त्यातही ज्या ठिकाणी कोरोना बाधित आढळतो त्या इमारतीतील वसाहतीतील प्रत्येकाच्या करून कोरोनाच्या विषाणूला आहे तिथेच रोखण्यासाठी टार्गेटेड टेस्टिंगवर भर दिला जात आहे सध्या रोज साडेतीन हजार ते चार हजार चाचण्या केल्या जात आहेत प्रामुख्याने रेल्वे स्टेशन बस स्टँड डी सारखे मॉल बाजारपेठा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या जात आहेत त्याचप्रमाणे पनवेल महापालिकेनं कोविड लसीकरणाच्या पहिल्या डोसचं शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेले असले तरी दुसऱ्या डोसचे सध्या बहात्तर टक्के लसीकरण झाले आहे दोन्ही डोसचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याच्या दृष्टीने ज्या नागरिकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण राहिले आहे त्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घ्यावं असे आवाहन आयुक्तांनी केलं आहे सध्या हर घर दस्तक अभियान पालिका क्षेत्रात प्रभावीपणे राबवले जात आहे या उपक्रमाअंतर्गत महापालिका क्षेत्रात भोंगा गाडी फिरवली जात आहे यामध्ये विविध सोसायट्यांमधील ज्या नागरिकांचं लसीकरण राहिलं आहे अशा नागरिकांनी भोंगा गाडीजवळ येऊन लसीकरण वाहिकेमध्ये आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावं जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्तांनी केलंय नुकतेच आदिवासी पाड्यांवर वैद्यकीय पथकानं जाऊन लसीकरण केलं संभाव्य तिसरी लाट आलीच तर आरोग्य सुविधांच्या दृष्टीने पालिका सक्षम असून यासाठीची पूर्वतयारी करण्यात आली असून कळंबोली येथील सी सी आय या ठिकाणी सहाशे पस्तीस खाटांचे आय सी यू बेड्स आणि व्हेंटिलेटर सुविधांसह कोविड रुग्णालय सुरू करण्यात आलं आहे या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा प्रणालीकडेही पालिकेचं विशेष लक्ष आहे सध्या स्थितीत रुग्णसंख्या काहीशी कमी झालेली दिसली तरी कोरोना अद्याप संपलेला नाही आहे हे नागरिकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे कोविड लसीचे दोन्ही डोस घेण्याबरोबरच मास्क सतत हात धुणं व सुरक्षित अंतर या कोविड सुरक्षा त्रिसूत्रीचं पालन करणं या गोष्टी नागरिकांनी लक्ष ठेवणं देखील गरजेचं आहे